श्री स्वामी समर्थ, मी प्रांजली। आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनाच कमळगट्टा म्हणजे काय हे माहीत आहे। कमळगट्ट्याची माळ असेल किंवा कमळगट्टा बीज असतील त्यांच्याकडे आहेत सुद्धा, पण आपल्यापैकी बरेच असे ताई व दादा असतील की त्यांनी कमळगट्टा हे नाव पहिल्यांदा ऐकलेलं असेल आणि कमळगट्टा म्हणजे काय हेच त्यांना माहीत नाही आहे। तर कमळगट्टा जे आहे, जे कमळाच्या झाडाचं जे बी आहे त्याला कमळगट्टा म्हटलं जातं। आणि आपल्या सर्वांना माहीतच असेल की माता लक्ष्मी ही कमळामध्ये बसलेली आहे। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कमळाचं फूल आपली मनोकामना बोलून जर दररोज आपण माता लक्ष्मीला अर्पण केलं तर कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होते। त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपासुद्धा आपल्यावर होते आणि ज्या घरात, ज्या वास्तूत माता लक्ष्मीला दररोज मनोकामना बोलून श्री सूक्तम किंवा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करून कमळगट्ट्याचं फूल अर्पण केलं जातं त्या घरातून माता लक्ष्मी कधी काढता पाय घेत नाही। त्या घराची आपण म्हणतो ना की चहूबाजूनं जी प्रगती होणं तर ती त्या घराची होत असते, पण आपल्या प्रत्येकालाच दररोज माता लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करणं शक्य आहे का? बरेच जण करतही असतील किंवा बऱ्याच जणांना शक्य होईल, पण आपल्यापैकी जवळजवळ बऱ्याच जणांना हे शक्य होणार नाही। मग माता लक्ष्मीला आपण कमळ अर्पण नाही करू शकत, पण आपण माता लक्ष्मीला कमळाचं बी अर्पण करू शकतो की जे इझिली, अगदी सहजपणे तुम्ही जिथेही कुठे राहता तिथे मिळून जाईल। हे ऑनलाईन सुद्धा तुम्हाला मिळून जातं किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल तुम्ही तिथे विचारा, तिथे तुम्हाला अगदी स्वस्तात कमी दरामध्ये हे कमळगट्ट्याचं जे बी आहे ते तुम्हाला मिळून जाईल। लूजमध्ये सुद्धा मिळतील किंवा कमळगट्ट्याची माळ सुद्धा असते 108 मण्यांची, तर ती सुद्धा मिळून जाते आणि ती पण काही महाग नाही आहे। तर हे कमळगट्ट्याची माळ जी आहे, कमळगट्ट्याचं बी जे आहे ते आपण माता लक्ष्मीला अर्पण करू शकतो, कारण कमळ अर्पण करू शकत नाही म्हणून कमळगट्ट्याचं बी। तर एकंदरीतच काय की माता लक्ष्मीला कमळगट्ट्याची माळ जी आहे ती अतिशय प्रिय आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी श्रीयंत्राभोवती कमळगट्ट्याची माळ ठेवली असेल, फक्त दुसऱ्यांनी सांगितलं किंवा कोणीतरी ठेवलंय म्हणून ती ठेवली का हो, असं अजिबात नाही। कमळगट्ट्याची 108 मण्यांची माळ आपण श्रीयंत्राभोवती ठेवतोय म्हणजे त्याचा अर्थ असा, आपला त्यामागचा भाव असा की मी 108 कमळाची फुलं माता लक्ष्मी तुम्हाला अर्पण केलेली आहेत, याचा स्वीकार करा व मला तुमची जी कृपा आहे ती माझ्यावर होऊ द्या, घरामध्ये स्थिर राहा, धन संपत्ती ऐश्वर्याची भरभराट होऊ द्या। हा त्याच्या मागचा एक भाव आहे की मी तुम्हाला 108 कमळाची फुलं अर्पण केलेली आहेत। म्हणून आपण कमळगट्ट्याची जी माळ आहे ती श्रीयंत्राभोवती ठेवत असतो किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, बरेच जण त्यांना सुद्धा घालतात किंवा त्यांच्या बाजूला त्यांच्या समोर सुद्धा ठेवतात, तर हे त्याच्यासाठीच आपण ठेवत असतो। आता हे कमळगट्ट्याची माळ तुमच्याकडे आहे, ही फक्त श्रीयंत्राभोवती ठेवली म्हणजे त्याचे जे लाभ आहेत म्हणजे माता लक्ष्मीची कृपा आहे ती आपल्याला प्राप्त होणार का? अजिबात नाही। तुम्ही फक्त तिथे ते ठेवली आहे, मग ती एक वस्तू आहे, ती एक निर्जीव वस्तू आहे, ती तुमच्यासाठी काम करणार नाही आहे। कधी ती तुमच्यासाठी काम करेल? आपल्याला कमळगट्ट्याची माळ सिद्ध करून श्रीयंत्रावरती ठेवायची आहे आणि त्यानंतर या कमळगट्टा माळीवर आपल्याला सेवा करायची आहे। आता प्रश्न येईल की कमळगट्टा माळ सिद्ध कशी करायची, तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही कमळगट्ट्याची माळ जी आहे ती सिद्ध करू शकता। तुम्ही अगोदरच श्रीयंत्रावर ठेवलेली आहे पण तुमची कमळगट्ट्याची माळ जर सिद्ध केलेली नसेल तर तो व्हिडिओ बघून त्या पद्धतीने तुम्ही सिद्ध करू शकता आणि परत ती कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राभोवती ठेवून तुम्ही आता या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मंत्रस्तोत्रच्या सेवा सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। नक्कीच तुम्हाला, जे आपण म्हणू शकतो तुमचा उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा येतो पण तो टिकत नसेल, किंवा घरामध्ये तुम्हाला कर्ज झालेलं आहे, पैसा येण्या अगोदरच कोणाचा पैसा द्यायचा आहे काय आहे ह्याचे विचार आपले सुरू असतात, म्हणजे पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही। तुम्ही घरातील प्रत्येक जण कष्ट करताय, मेहनत करताय, प्रामाणिक आहात, पण तुमच्या कष्टाचा योग्य तो तुम्हाला मोबदला मिळत नाहीये, तर त्यासाठी सुद्धा ही जी माळ आहे किंवा आपण जी आता सेवा बघणार आहोत ती अतिशय प्रभावी आहे। आपण उपाय सेवा कशासाठी करतो की घर बसल्या पैशांचा पाऊस पडणार किंवा मी फक्त बसून राहणार, सेवा करणार, माझी सगळी कामं आपोआप होणार असं का? तर असं अजिबात नाहीये। आपलं लक, आपलं नशीब आपली साथ देत नाही, आपण प्रामाणिक आहोत, कष्ट करतोय,
जे जमेल ते करण्याचा प्रयत्न करतोय पण नशिबाची साथ मिळत नाहीये, आणि ती नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या कष्टाला नशिबाची जोड मिळण्यासाठी आपल्या रस्त्यामध्ये जे अडथळे आहेत, दुःख आहेत, संकट आहेत, त्यांना पार करून पुढे जाण्यासाठी जे आपल्याला पाठबळ हवंय, जे पुश आपल्याला हवंय, जी नशिबाची साथ आपल्याला हवी आहे, ती मिळण्यासाठी आपण ह्या सेवा आणि उपाय करत असतो. आणि याचा आपल्याला तोच फायदा होतो की कितीही मोठे संकट असू द्या, अडचणी असू द्या, आपण त्यांना कधीही घाबरत नाही, न डगमगता आपण आपल्या मार्गावर चालत राहतो. कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, त्यांच्यावर मात करून आपण पुढे जातो आणि यशस्वी होतो. हेच आपल्याला जे आपण सेवा करतो, उपाय करतो ना, ते आपल्यासाठी काम करत असतात. आता कमळगट्ट्याची माळ तुम्ही आणलेली आहे, ती तुम्ही श्रीयंत्राभोवती असेल किंवा देवघरामध्ये असेल किंवा तुमच्या लॉकरमध्ये तुम्ही ठेवलेली आहे, तर बऱ्याच जणांचा प्रश्न होतो येतो की ताई, ती कमळगट्ट्याची माळ ना आमच्या याला किडे लागलेले आहेत किंवा ती तुटली आहे, मग काय करायचं? तुमची कमळगट्ट्याची माळ तुटली असेल आणि मनी 108 असतील तर काही हरकत नाही. आपल्या घरामध्ये जो दुसरा दोरा असतो, पुड्याचा दोरा असतो पांढरा, तर त्याच्यामध्ये किंवा तुमच्याकडे लाल दोरा असेल तर त्याच्यामध्ये ती माळ तुम्ही ओवू शकता आणि ती परत वापरू शकता. कमळगट्ट्याची माळ तुटली म्हणजे ती टाकून द्यायचं असं अजिबात नाही आहे, ती परत ओवून आपण ती माळ वापरू शकतो. किंवा तुम्ही लोकर असते बघा, लोकरीमध्ये सुद्धा ती माळ ओवू शकता जर मणी पूर्णच्या पूर्ण असतील आणि खंडित झालेले नसतील तर. आता दुसरा प्रश्न येतो की कमळगट्ट्याची माळ आमची खराब होते तरी त्याला कीड लागते, तर कमळगट्ट्याची माळ जेव्हा आपण सिद्ध करतो किंवा जेव्हा तुम्ही घरी आणता तर त्याला ओले हात किंवा पाण्याचा स्पर्श कधीही होऊ द्यायचा नसतो, कारण ते एका झाडाचं बी आहे, त्याला पाण्याचा स्पर्श झाला तर ते खराब होणार. आता माझी माळ मी तुम्हाला सांगायला गेलं कमळगट्ट्याची, तर म्हणजे मी असं पण नाही म्हणू शकत की 5 वर्ष 7 वर्ष, कारण त्याच्याही अगोदरपासून माझी कमळगट्ट्याची माळ आहे आणि अजूनही त्या माळेला काहीही झालेलं नाहीये. त्याच्यामुळे असं म्हणू नका की कमळगट्ट्याची माळ टिकत नाही, ती टिकते आणि मी त्याला ना म्हणजे काही करत नाही. आता मी तुम्हाला काही रेमेडीज सांगणार आहे की तुमची कमळगट्ट्याची माळ खराब होऊ नये म्हणून, तर त्या गोष्टी सुद्धा मी माझ्या कमळगट्ट्याच्या माळेला केलेल्या नाहीत, तरी सुद्धा माझी कमळगट्ट्याची माळ चांगली आहे. पहिलं काय की त्याला ओला हात लागू द्यायचा नाही किंवा त्याच्यावर पाणी वगैरे कधी काही शिंपडायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कमळगट्ट्याची माळ खराब होऊ नये म्हणून तुम्ही आठवड्यातून एक दिवस किंवा तुम्ही 15 दिवसातून एखादा दिवस एक डब्बा घ्यायचा, त्याच्यामध्ये जो आपला भीमसेनी कापूर असतो तो टाकायचा आणि त्याच्यामध्ये ही माळ ठेवायची आणि त्या डब्ब्याचं झाकण लावून ते आपण देवघराच्या तिथे ठेवायचं. तुम्ही 1 दिवस 2 दिवस तसंच राहू द्या आणि त्याच्यानंतर ती कमळगट्ट्याची माळ काढा. त्या कापुराच्या वासाने काय होतं की समजा कीड वगैरे लागणार असेल किंवा काही किडे त्याला झालेले असतील तर ते मरून जातील ते किडे आणि तुमची जी माळ आहे ती व्यवस्थित राहील, म्हणजे जास्त त्याला किडे वगैरे लागणार नाहीत. तर हा एक तुम्ही करू शकता. किंवा तुमच्या माळेला कीडच लागू नये, तुम्हाला भीती आहे की याला कीड लागेल, तर तुम्ही 15 दिवसातून किंवा 8 दिवसातून असं करू शकता, तुमच्या माळेला कधीही कीड लागणार नाही. त्याच्यानंतरचं पुढचं म्हणजे जेव्हा तुम्ही कमळगट्ट्याची माळ आणता तर तेव्हा जे आपलं शुद्ध गाईचं तूप असतं तर ते शुद्ध गाईचं तूप कमळगट्ट्याच्या माळेला लावायचं, अगदी प्रत्येक मण्याला तूप लावून घ्यायचं गाईचं तूप आणि ती माळ तशीच ठेवायची. आणि दुसऱ्या दिवशी ही जी माळ आहे स्वच्छ आपला जो जाडसर नॅपकिन असतो त्या नॅपकिननी पुसून घ्यायची, एकदा या साईडने एकदा त्या साईडने आणि परत तिसऱ्या वेळेस एक दुसरा नॅपकिन घ्यायचा आणि त्याने पुसून घ्यायची. पाण्याने पुसून घ्यायची नाही, पाणी कमळगट्ट्याच्या माळीला लावायचं नाही, कारण ते झाडाचं बी आहे. तुम्ही अगदी म्हणजे कपड्यानेच ती पूर्ण कोरडी होईपर्यंत, तूप जे तूप लावलेलं आहे ना ते तुपकटपणा निघेपर्यंत कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ती तुम्ही वापरायची आहे. याने काय होतं की कीड वगैरे काही लागत नाही आणि तुमची माळ खराब होणार नाही. आता तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. आता आपल्याकडे जी कमळगट्टा माळ आहे तर त्याच्यावर सेवा काय करायची आहे, त्याच्यावर कोणते मंत्र आपण म्हणू शकतो? तर दररोज या कमळगट्ट्याच्या माळेवर माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे. मी माझं स्वतःचं सांगते, मी कमलात्मक मंत्र म्हणते, मी खूप वर्षापासून या कमलात्मक मंत्राची सेवा करते आणि मला याचे खूप चांगले अनुभव आहेत. कमलात्मक मंत्र कोणता?
ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र तुम्हाला आपल्याला नित्य सेवेचं जे स्तोत्र मंत्र पुस्तक आहे त्याच्यात मिळून जाईल. तुम्ही गुगल करा, गुगलवर मिळून जाईल, यूट्यूबवरती मिळून जाईल. तुम्ही तो लिहून घेऊ शकता किंवा व्हिडिओ थोडासा मागे घ्या, लिहून घ्या आणि हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. किंवा माता लक्ष्मीचा सर्वात सोपा मंत्र बीज मंत्र श्रीम 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 या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. किंवा ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. कोणताही रोज एक माळ माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र असेल ती माळ आपण तो मंत्र या माळेवर जप करायचा आहे आणि त्यानंतर ही जी माळ आहे ती श्रीयंत्रावर ठेवायची आहे. म्हणजे काय की या कमळगट्ट्याच्या माळेमध्ये जी ऊर्जा आहे, जे तत्व आहे देवीचं, ते जागृत होत राहतं, ते ऊर्जावान. दररोज आपण जसं जसं जप करू तशी तशी ही माळ जी आहे ती ऊर्जित होत राहील आणि तसं तसं जे आपण म्हणतो ना की कष्ट करतोय, मेहनत करतोय, तर नशिबाचं नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम जे आहे तर ही माता लक्ष्मी करेल. जो आपल्या घरामध्ये पैसा येतो तो टिकून ठेवेल. जे आपल्या घरामध्ये दरिद्रता आहे, आजारपण असेल, भांडण तंटे असतील, हे हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर दररोज जी दिवे लागण्याची वेळ असते, संध्याकाळी तिन्ही सांजेची वेळ ही आपण माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मानतो, तर या वेळेमध्ये आवर्जून देवघरासमोर जो आपण देवासमोर दिवा लावतो तो तर लावायचाच, पण एक तुपाचं निरांजन लावायचं आणि 11 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं. 11 वेळा शक्य नसेल तर अगदी 3 वेळा किंवा 1 वेळा करा, पण कंटिन्युटीमध्ये करा. तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील.